आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुर्ली हायस्कूल मधील वक्तृत्व स्पर्धेत कराडचा आदित्य माने प्रथम, रोख रक्कम आणि शिल्ड देऊन गौरवले. चिकोडी तालुक्यातील कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयामध्ये ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च पुरस्कृत कैलासवासी बाळाराम पाटील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत कराडच्या आदित्य धनाजी माने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम व शिल्ड देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन स्टडी सर्कल मुंबईचे संचालक डॉक्टर अनंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ज्ञान संदेश मासिकाचे संपादक सुनील पाटील हे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक SS बरगाले यांनी केले. यावेळी बोलताना डॉक्टर अनंत पाटील यांनी शालेय जीवनातील अनेक अनुभव सांगून शाळेच्या माध्यमातून आपला पाया घट्ट झाल्याने आपण यशस्वी झालो असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी 8वी ते 10वी पर्यंतच्या बेळगाव, रामनगर, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातून नामवंत स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील अन्य निकाल असे, द्वितीय क्रमांक प्रथमेश प्रकाश जाधव सावर्डे, तृतीय क्रमांक शिवम संजय माळकर शिरोळ, चतुर्थ क्रमांक समृद्धी प्रल्हाद पताडे कोल्हापूर, पाचवा क्रमांक प्राची संभाजी पाटील कागल, उत्तेजनार्थ वैष्णवी विनोद चव्हाण गोकुळ शिरगाव, सुभाषित बाळासो पाटील खंडे राजुरी, बक्षीस वितरण भावना पाटील प्रमोद पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी BS पाटील, आनंदा ढगे, PS यादव, प्रभाकर प्रताप, तात्यासो पाटील, अशोक माने आदींसह शाळेचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. पूजा बुदाळे हिने सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकर न्यूज साठी कुर्लीहून अनिल पाटील.